पंकजाताई माझी रोजच 1-8 दिवसांनी भेट होते, बोलणं होतं, आताही मी जाऊन आलो, भेटलो. पंकजाताईला खरं तर जाणीवपूर्वक त्यांच्या नेतृत्वाला बदनाम करण्याचं काम कुठल्या ना कुठल्या माध्यमातून होत असतं. आता अनेक माध्यमं आहेत त्याच्यामध्ये, कुणाला वाटतं त्या नाराज राहतील तर आम्हाला काही फायदा होईल. पण मी सांगितलं, पंकजाताईच्या रक्तारक्तामध्ये भाजप आहे. स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबाच्या कर्तृत्वाने हा उभा झालेला महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये कधीही पंकजाताई नाराज राहू शकत नाही. खरं तर पक्ष हा मोठा आहे, त्या राष्ट्रीय सचिव आहे. आणि निश्चितपणे पंकजाताई ह्या महाराष्ट्राचा आणि खऱ्या अर्थाने देशामध्ये चांगल्याच लेवलला नेतृत्व करतील. मी सांगितलं ना की जे जे वाचाळवीर आहे ते कोण आहे काय आहे, त्याचं अजितदादाचं जे काही वाक्य आहे हे खरं आहे की क्षमतेपेक्षा जास्त बोलू नये. माझी अवकात जेवढी आहे तेवढंच बोललं पाहिजे, माझ्या अवकातीत जे आहे तेच मी केलं पाहिजे. पण आता सवय लागली आहे की समोर कुणी आलं का बोलतात. वाचाळवीरमुळे महाराष्ट्राचं वातावरण खराब होतं. खरंच आहे, हा महाराष्ट्र संस्कारमय महाराष्ट्र आहे. देव देश धर्म संस्कार संस्कृती करता काम करणारा हा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये यांनी बोललं त्यांनी बोललं यांनी केलं त्यांनी केल्यापेक्षा रोज जर आपण विचार केला की समाजाच्या शेवटच्या माणसाच्या कल्याणाकरता आपण काय करू शकतो, माझी काय जबाबदारी आहे. आज माझी जबाबदारी आहे धुळेमध्ये आल्यावर जे मला निवेदन मिळाले आहेत त्या निवेदनावर सरकारने तातडीने काय केलं पाहिजे. जसं काल जायकवाडीमध्ये पाणी सोडलं, मी दौऱ्यामध्ये होतो, माननीय देवेंद्रजीला विनंती केली की पाणी सोडा, मराठवाडा बघतो आहे पाण्याची वाट. झालं, पाणी सुटलं. असे काही प्रश्न आहेत का, असे काही विषय आहेत का जे महत्त्वाचे आहेत. ते अजूनही वेळ आहे सरकारला, 1.25 वर्ष महाराष्ट्र सरकार आहे, 4 महिने पुन्हा केंद्रात सरकार आहे, अजूनही काही बिघडलं नाही आहे. आपण सर्वांनी म्हणून हा प्रयत्न केला पाहिजे, तुम्ही प्रयत्न केला पाहिजे प्रसारमाध्यमांनी, काय सुटलं काय सरकारकडनं करून घेता येईल तर मी नक्कीच, तुम्ही काही भावना ज्या व्यक्त कराल त्या मी निश्चित सरकारकडे पोहोचवेल. मी 33वी लोकसभा आज करतो आहे. उरलेल्या लोकसभा मी 15 दिवसात पूर्ण करणार आहे. धुळे लोकसभेमध्ये 600 सुपर वॉरियर 3.5 लाख घरी जाऊन मोदीजींच्या 9 वर्षाच्या कार्यकाळाच्या संपूर्ण योजना ज्या भेटल्या त्यांना भेटणार आहेत, ज्या अजूनही पोहोचल्या नाही आहेत, काही लोक असे आहेत ज्यांना योजना पण मिळाल्या नाही आहेत, त्या योजनांचं पूर्ण करणे, आयुष्यमान भारत कार्ड असो, आता मोदीजींनी 2021 पर्यंत फ्री अन्नाची योजना दिली ती असो, गरीब कल्याणाच्या मध्यमवर्गीय कल्याणाच्या योजनांचा समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणे हा आमचा अजेंडा आहे. आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की माननीय निलेश कचवेजी, आमचे खासदार भांबरे साहेब, निगावकर साहेब आणि सर्वच या ठिकाणी आमची पूर्ण कोर ग्रुप लोकसभेचा यांनी मला आश्वस्त केलं आहे पुढच्या 2 महिन्यामध्ये 600 सुपर वॉरियर 3.5 लाख घरी जातील, 1 सुपर वॉरियर 600 घरी जाईल आणि या संपूर्ण योजनांची पडताळणी करेल. मुस्लिम समाजाच्या ज्या योजना मुस्लिम समाजाला मिळाल्या पाहिजे, ओबीसी कल्याणाच्या विश्वकर्मा योजना मिळाल्या पाहिजे, याकरता आम्ही काम करणार आहो. मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे 3.5 लाख घरी जाऊन जेव्हा मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतील तेव्हा धुळेचा खासदार हा प्रचंड बहुमताने 51% लढाई लढून जिंकून महायुतीचा खासदार महाराष्ट्रात 45+ खासदार निवडून येणार आहे. तर धुळेचा खासदार हा प्रचंड बहुमताने विजयी होईल असा मला विश्वास आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.